नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फॉर नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी ची मराठी विषयाची 14वी कविता जी आहे आता उजाडेल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला आहे, 2-3 ओळीत उत्तरे लिहा। त्यामधला पहिला उपप्रश्न आहे अ, किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते। याचं उत्तर आहे, आता पहाट होईल, उदासवाना गडद अंधार सगळा ओसरेल, मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल असे कवीला वाटते। पुढील उपप्रश्न आहे आ, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे। याचं उत्तर आहे, उजडताना आनंदाच्या लाटा गात उठतील तेव्हा आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहे। पुढील उपप्रश्न आहे ई, पानांवर दहीवर केव्हा हसेल। याचं उत्तर आहे, मुक्त हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर मिसळेल तेव्हा पानांवर दहीवर हसेल। पुढील उपप्रश्न आहे ई, गारवा कशामुळे थरारेल। याचं उत्तर आहे, उजडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल। पुढील उपप्रश्न आहे उ, प्रकाशाचे महादान कोणते। याचं उत्तर आहे, आता उजडणार आहे त्यामुळे दाही दिशा उजळतील, प्रकाशाने सगळीकडे निळे आकाश भरून जाईल, हेच प्रकाशाचे महादान असेल। पुढील उपप्रश्न आहे उ, उजडल्यामुळे कोणते भय संपणार आहे। याचं उत्तर आहे, उजडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे। प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे अ, उजडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते। याचं उत्तर आहे, उजडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल, आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील, वारा पानात हसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल, पारिजात फुलांची उधळण करेल असे कवीला वाटते। पुढील उपप्रश्न आहे आ, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल। या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा। याचं उत्तर आहे, रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते, पण पहाटेला सूर्य उगवतो, अंधार सगळा ओसरून प्रकाश पसरतो, सारी भीती पळून जाते, निमनात प्रकाशमान झरे उमलतात, पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते, हा जणू आशीर्वादच आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील ओळी वाचा, त्यांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा। आता ओळ आहे अ, खिन्न अंधाळा अंधार आता ओसरेल पार। या ओळीचा अर्थ आहे, खिन्न अंधाळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय, सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल। पुढील ओळ आहे आ, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल। या ओळीचा अर्थ आहे, सूर्योदय होताच पाखरे आनंदाने किलबिलू लागतात, त्यांच्या कोमल गळ्यातून जणू गाणे फुटू लागते असे कवीला वाटते। पुढील ओळ आहे ई, आनंदात पारिजात उधळील बरसात। या ओळीचा अर्थ आहे,
पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात, टपटप खाली पडतात, पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो, सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते। पुढची ओळ आहे ई, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल। या ओळीचा अर्थ आहे, पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दाही दिशा पसरतो, प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते। हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे, ते चराचरातील कणाकणात स्फुरण पावते। प्रश्न चौथा आहे, आता उजडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा। आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा। कवितेच्या चार ओळी लिहा। आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल। आता पाऊस पडेल सारी धरती भिजेल, झाडामधल्या मोरांचा हिरवा पिसारा फुलेल। प्रश्न पाचवा आहे, या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहायची आहेत। आता अ मध्ये आनंदाच्या लाटा, याला शुभ्र आनंदाच्या लाटा। आ निळे आकाश। ई मृदू गळ्यात। ई गोड पोवळा गारवा। प्रश्न सहावा आहे, दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा। याचं उत्तर आहे, मानव महामानव, योगी महायोगी, वीर महावीर, रथी महारथी। या प्रकारचे अजूनही तुम्हाला माहीत असणारे शब्द तुम्ही या ठिकाणी समाविष्ट करू शकता। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता उजाडेल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।